कंगना राणावतला काय करून पद्मश्री मिळाला कोणाचे पाय साठून काय काय साठून हे पद मिळालं हे दिल्लीतील सर्व खासदार आमदारांना माहिती आहे हे शब्द आहेत शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांचे महात्मा गांधीजी अगर सत्ता के लालची होते तो उस समय वो प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती सब कुछ बन सकते ते हे कंगना राणावत मालूम आहे व खुदी क्या करके उसको पद्मश्री मिला है किसके पाव चाटने से क्या क्या चाटने से उसको मिल रहा है ये पद ये पूरे दिल्ली की सभी सांसद विधायक सभी लोग बहुत अच्छी तरह से जानते दिल्ली के लॉबिंग वाले जानते हैं ये ऐसे लेडीज के बारे में बोलना तुच्छ लेडीज के बारे में मैं कुछ नहीं बोलना चाहता पत्रकार ने कंगना बदल विचार खासदार कृपाल तुमाने थे कंगना मिलास्कारा प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित के लिए तुम्हें एकदम पहा की तुमाने नक्की का महात्मा गांधी जी अगर सत्ता के लालची होते तो उस समय वो प्रधानमंत्री क्या राष्ट्रपति सब कुछ बन सकते थे ये कंगना राणावत मालूम है वो खुद ही क्या करके उसको पद्मश्री मिला है किसके पाव चाटने से क्या क्या चाटने से उसको मिल रहा है ये पद ये पूरे दिल्ली की सभी सांसद विधायक सभी लोग बहुत अच्छी तरह से जानते दिल्ली के लॉबिंग वाले जानते हैं ये ऐसे लेडीज के बारे में बोलना ये तुच्छ बना होगा लेडीज के बारे में मैं कुछ सहसा पुरस्कार मिळाला की सर्व स्तरातून कौतुक होतं पण कंगनाच्या बाबतीत वेगळंच घडतंय पद्मश्री मिळाल्यानंतर कंगनाने भारताच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं एवढ्यावरच ती थांबली नाही तर गांधीजींनी कधीच भगतसिंग आणि नेताजी बोस यांना पाठिंबा दिला नाही महात्मा गांधी यांना सत्तेची भूक होती एक गाल दिल्यास तुम्हाला भीक मिळेल स्वातंत्र्य नाही असं कंगना राणावत म्हणाली होती त्यावरून तिच्यावर सर्व स्तरातून टीका झाली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कंगनाला नाचणारी म्हटलं होतं तर आता कृपाल तुमाणे यांची कंगनावर टीका करताना जीबच घसरली महात्मा गांधीजी अगर सत्ता के लालची होते तो उस समय वो मंत्री किंवा राष्ट्रपती कुछ बन सकते थे ये कंगना राणावत मालूम है वो खुद ही क्या करके उसको पद्मश्री मिला है किसके पाव चाटने से क्या क्या चाटने से उसको मिल रहा है ये पद हे पूरे दिल्ली की सभी सांसद विधायक सभी लोग बहुत अच्छी तरह से जानते जानते दिल्ली के 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 हैं ये ऐसे ऐसे लेडीज लेडीज बारे बारे में बोलना, ये होगा, ऐसे के बारे में बोलना होगा मैं कुछ नहीं बोलना चाहता कंगनाची वक्तव्य ही समर्थन करण्यासारखी नाहीत म्हणूनच तिच्यावर टीका होत असली तरी कृपाल तुमाने यांचं वक्तव्य देखील अनेकांना पटलेलं नाही कृपाल तुमाने हे रामटेक मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार आहेत शिवसेना आणि कंगना हा वाद तसा जुना आहे आता शिवसेना खासदाराने अशी टीका केल्याने कंगणा त्याला काय उत्तर देते ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे कृपाल तुमाने यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं ते चूक आहे की बरोबर यावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद